स्पीड कमी करावा. जबरदस्त. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नाशिक एक्सप्लोरिंग या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही आत्ता म्हणत असाल की सुरुवात तू गाडीवरच केलेली आहेस, तर विषय काही असा तसा आहे की आणि आज बऱ्याच दिवसानंतर मी निघालेलो आहे ट्रेकसाठी. तर ट्रेकला मी जाणार आहे आता सातमा रेंजमधील एका डोंगरावर. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल आवडल्यास सबस्क्राईब जरूर करा. सुंदर गावाकडचे रोड माझ्यासमोर दिसत आहे तुम्हाला. ही आहे नाशिकच्या ग्रामीण भागातील लाईफ, जी की मी तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे दाखवणार आहे. आणि आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त घरातून एकदा बाहेर पडलं पाहिजे आणि हा असा निसर्गाचा आस्वाद नक्की घेतला पाहिजे एकदा. तर आम्ही असा मॅप लावून चाललेलो आहे आणि म्हणजे खूपच मधूनमधून रेंज पण जाते, त्याच्यामुळं लाईव्ह लोकेशन पण कॅप्चर होत नाही आहे. त्याच्यामुळे थोडं थांबत चाललो आहे आम्ही. म्हणजे ही माझी पहिली राईड आहे आणि आता अनुभव यायला सुरुवात झालेली आहे. सोलो रायडिंग कशी राहते ते वाढले असतील सकाळचे 7:30, कारण की आम्ही निघलो होतो 6:30 निघलो असेल आम्ही. आणि आता खूप म्हणजे लोकेशन बघत मॅपवर कन्फ्युजन झालं खूपच. आणि आत्ताशी कुठेतरी डोंगर नजरेस पडत आहे क्लिअरली. काही काही डोंगर तर धुक्यात हरवलेले चांगला वाटलाय मला बऱ्यापैकी. तर असे कुठे दिसलं काय गाडी सरळ कमी करून द्यायची, कारण की यांच्या मनात काय चाललेलं असतं ते आपल्याला कधी माहीत नसतं आणि ते कधी पण गाडी खाली येतील हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे जेव्हा पण रस्त्यात कधी कुठे दिसली तर आपली गाडी स्लो केली पाहिजे. आपण नको तेव्हा मुख्य जनावरांचा जीव जायला. आडगाव रेपाळे असं नाव या गावाचं. लोकेशन बरोबर का इकडेच का? ओके.
रस्ते खूपच वळणदार रस्ते, पण त्यामध्ये 3 स्पीड ब्रेकर जवळजवळ. बाबा सारखा तर आय थिंक इथं शिव मंदिर दिसतंय आणि ते पण लॉक झालेलं आहे. आणि इथं समोर हनुमान मंदिर आडगाव अरे पाळे. तर पहिल्यांदाच या गावात आलेलो आहे. आणि इथून विसापूर 7, कातरणे 5 आणि निळखेडा 5 किलोमीटर. लोकेशन चेक करेल का, सरळ आहे का? ओके, इथून चौक खोली आहे आणि 2 मीटर असता 1 मीटर असता आपण चाललो सरळ. कधी कधी एक प्रश्न मनामध्ये असतो माझ्या की जर समजा आम्ही डेस्टिनेशन जीव नसतं केलं तर आम्ही फक्त आता बघा ना तुम्हीच, आम्ही फक्त चाललो कुठं जायचं ते माहीत नाही. कधी कधी असं पण राहत होता. आणि कंटेंट बनवणं म्हणजे खूपच डिफिकल्ट काम असतं. इट्स लाईक नॉट दॅट टू इझी. डोंगर डायरेक्ट धुक्यात दिसत आहे डायरेक्ट. तर आम्ही जायचं ठरवलंय ह्या डोंगरावरती आणि त्या डोंगरावर तर एकदमच धुकं पसरलेलं आहे. तर आता मला कन्फ्युजन झालं की कुठे जावा, इकडं का तिकडं. जबरदस्त मी होता 3 दिवसानंतर असं बघायला भेटतंय मला. जवळजवळ आता 1 वर्ष होत आलं सर जेव्हा मी पहिल्याला ट्रेक केला होता पावसात. तो पण तो एकदम खतरनाक होता, नेक्स्ट लेवलवरती. आणि दुर्दैवाने माझे सगळे फुटेज म्हणजे जे जेवढं पण शूटिंग केली होती ते म्हणजे करप्ट झाले. आणि काही काही त्याच्यात म्हणजे असं पाणी शिरल्यामुळं व्हिडिओ दिसतच नव्हता. त्याच्यामुळं मी फक्त तो जो ट्रेलर टाकला आहे त्याला पण खूपच प्रतिसाद दिला आहे तुम्ही लोकांनी. तो पण एकदम खतरनाक बनला होता. तुम्हाला वाटत असेल की तो व्लॉग येईल पण दुःख होत आहे की तो व्लॉग येऊ नाही शकत कारण की तो करप झालेला आहे त्याच्यामधले बरेच व्हिडिओ. आणि तो फक्त तेवढी 1 व्हिडिओ होती माझ्याजवळ आणि 2-3 फुटेज असतात ते एकत्र करून मी ती व्हिडिओ बनवली होती. पण काही विषय नाही, आपण परत एकदा पहिले ट्रेक करूच. काही पावसाळ्यात ते पण आणि मजा येईल तेव्हा पण खूप. कुठं जायचं आहे नाही इकडं जायचं की तिकडं? इथून भारी दिसतं घर ते जवळ वाटते पण लय लांब राहता ते. हा तर ही आहे 7 माळा रेंज आणि हे जे 2 किल्ले दिसत आहेत तुम्हाला तर ते शेवटचे किल्ले अंकाई टंकाई आणि हा कातरा फॉर्ट. आणि त्याच्या पुढे तुम्हाला खडबीची शेंडी हे माहीत असेल. हो स्पीड कमी करावा. जबरदस्त आता डायरेक्ट ॲक्सिडेंटच झाला असता खरं. तो पण एवढा फास्ट होता आणि मी आपल्या हे बघा 40 स्पीडवर फक्त मी. तर खेडेगावात पण 40 जात नाही मी जर रोड चांगला असेल आणि समोर गेली नसेल तर 60. पण असं सावध राहिलं पाहिजे मोठं व्लॉग करताना. हे एक तुम्हाला आता उदाहरण आहे तुमच्यासमोर की व्हिडिओ शूट करणारं लक्ष कुठं पाहिजे. आणि जेव्हा आपण बोलतो तेव्हा पण खरं म्हणजे लक्ष तुमचं समोर असलं पाहिजे आणि खाली आपण बडबड केली पाहिजे. हे तुमच्यासमोर लाईव्ह एक्झाम्पल आहे. आता कातरणे 0 किलोमीटर. तर आम्ही घरून जेव्हा निघलो होतो म्हणजे कालच खूप अभ्यास केला होता आणि आम्हाला ह्या समोरच्या डोंगरात जायचं होतं. समोरच्या डोंगरचं नाव आहे लोणच्या डोंगर म्हणतो त्याला मॅपवरती तुम्ही बघू शकता. आणि या ठिकाणी आता हा जो नजारा आहे खतरनाक एकदम जबरदस्त. तर हा आहे कातरा फॉर्ट असं म्हणतो त्याला. आणि समोरच तो तिकडं दिसतोय तो अंकाई आणि टंकाई.
तर आता आमची ऑफ रोडिंग चालू झालेली आहे. ऑफ रोडिंग करायला मजा येते खूप. आत्ता मी पोहोचलो आहे गाड्याच्या पायथ्याशी. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता आता हे जे किल्ले आहेत ते कातरणीमध्ये येतं. आणि माझ्या मागे जर बघितलं तर मी समोरच्या कॅमेऱ्याने दाखवतो, तर हा जो किल्ला आहे, किल्ला म्हणजे हे हडवीची सेंडी म्हणतो याला, थम्सअप माउंटेन असं म्हणतं याला. तर आता इथं जाण्यासाठी म्हणजे कुठून जायचं हा मोठा प्रश्न पडलेला आहे, कारण की पहिल्यांदाच ट्रेक की सोलो रायडिंग करतो आहे आणि असे अनुभव येणं साहजिकच आहे पहिल्यांदाच. त्याच्यामुळे आता इकडं जाण्यासाठी रोड हे माहीत नाही. आणि जर तुम्ही माझ्या मागे बघितलं इकडं तर इथं रस्ता संपतो आहे आणि मोरांचे आवाज पण खूप येत आहे. तर आता असा विचार केला की त्या ठिकाणी जायचं आहे, त्या कातरा फोर्ट असं म्हणतो त्याला. तर आता इथून रिटर्न जाईल परत आणि पुढून तो एक जो रोड दिसत होता तिथून गुफा दिसत होती मला, तर मॅप लावून जाईल आता तिथं मग सरा. तर आता आम्ही पोहोचलो आहे कातरा किल्ल्यावरती. तर खूपच कसरत लागली इथपर्यंत येण्यासाठी आणि रस्ता म्हणजे असा खूपच चुकतो आपण. मॅपवर पण एवढं स्पेसिफाईड नाही की परफेक्ट पोझिशन, एक्झॅक्ट पोझिशन मॅपवर पण नाही. तर आम्ही असं गाववाल्यांना विचारत इथपर्यंत आलेलो आहे. तर आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता हा किल्ला कातरा फोर्ट म्हणते याला. तर हा बेसिकली कातरणीमध्ये येतो आणि माझ्या मागच्या साईडला आहे ही चांदवडची रेंज. तुम्हाला दिसत असेल मे बी ही आहे चांदवडची रेंज आणि ह्या साईडला आहे तो हडवीची सेंडी आणि माझ्या मागं आहे कातरा फोर्ट. तर आता आम्ही इथूनच चढायला सुरुवात करणार आहोत. तर चला आता ट्रेकिंग चालू केलेली मी आणि हा पहिलाच अनुभव आहे माझा म्हणजे सोलो रायडिंगचा आणि चढाई खूपच अवघड वाटते आता. तर इथपर्यंत आपण चढू या वरती. तशी पहिला टप्पा पार केला, गाडी इथं लावली मी माझी त्या साईडला आणि आता चढाई चालू झाली आमची. तर नमस्कार मित्रांनो, आत्ता आहे मी गाड्याच्या टोकावर म्हणजे हायेस्ट पॉईंटवरती. म्हणजे असून तसं थोडा डोंगरवरती आहे पण इथपर्यंत चालू आहे, कारण की अजून म्हणजे एवढा प्रॅक्टिस नाही पूर्ण ट्रेक करायची. पण एक एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला आता, कारण की जेव्हा मी घरातून निघलो तेव्हा म्हणजे या जिथं आलो आहे तिथं म्हणजे लोकेशनची अजून कुठंच काही एवढी माहिती नव्हती. पण म्हटलं चला आता आपण जाऊन बघू. तर मग घरातून निघलं तर तसं मॅप पण लावला होता, पण मॅपमध्ये पण खूपच कन्फ्युजन होत होतं आणि मध्ये मध्ये रेंज जात होती, तर आम्ही लॉस्ट होत होतो मध्ये मध्ये. तर खूपच वेळ लागला इथपर्यंत पोचायला. तर तुम्हाला म्हणजे या गोष्टी माहीत पाहिजे की आधीच आपण कुठे जातो आहे आणि त्या ठिकाणाची म्हणजे पूर्ण माहिती पाहिजे आपल्याला. तसं आता मी इथं नवीन नाही तसं जुनंच आहे, पण तरी पण इथला असून पण मला म्हणजे तरी पण इथपर्यंत येता येण्यासाठी मला खूप वेळ लागला. तर हे तुम्ही बघून घ्या की आधी कुठलं चाललो आहे आपण, त्या ठिकाणीची माहिती काढा प्रॉपरली आणि मगच तुम्ही ट्रेक करण्यासाठी बाहेर पडा. तर आता मी आहे कातरा फोर्ट येथे. तर माझ्या मागे आहे तो लोणच्या डोंगर म्हणते त्याला, मॅपवर बघितलं तुम्ही. आणि ही जी समोरची रेंज दिसते ती चांदवडची रेंज आहे, म्हणजे सातमाळा रेंज ही. आणि हे तर तुम्हाला माहीत असेल मनमाडचं आयकॉनिक लोकेशन, हिस्टॉरिक लोकेशन म्हणजे हडबीची शेंडी म्हणतं याला. आणि हा आहे माझ्या मागं कातरा फोर्ट. तर आता आम्ही आहे कातरा फोर्टवरती आणि आता थोड्या वेळात आता इथं थोड्या वेळ बसू, हवा मस्त आहे आणि सकाळची वाजली आत्ता 9:30. अजून अर्धा तास बसू चहा पाणी पिऊ इथं, कारण की सोबत आणलेले बॅगमध्ये बिस्किट पण आणले, पारदिले जीचे बिस्किट आणलेले, तर ते खाऊ आणि थोड्या वेळात परत परतीचा प्रवास चालू करू.
तर आता तुम्हाला थोडेसे शॉर्ट्स दाखवतो, इथून नजारे दाखवतो, थोडे सिनेमॅटिक शॉर्ट्स घेता आले तर ते पण दाखवतो. आपण एवढे प्रोफेशनल ब्लॉगर नाहीत, तर म्हणजे तुम्ही समजू शकता की अजून मी पण शिकतो या सगळ्या गोष्टी. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. तर मी एवढा काही प्रोफेशनल ब्लॉगर तर नाही, पण एक ट्राय करतो आहे, नवीन स्टार्ट केलेलं आहे. हे किती सक्सेसफुल हे पण मला पण माहीत नाही. अजून तरी मी पण खूप काही सारा शिकतो आहे या सगळ्यातून, आणि माझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी नवीन आहे. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओखाली कमेंट करा, आणि आपण भेटू अशाच कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.